अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनासाठी सध्या जय्यत तयारी सुरू आहे. त्याच अनुषंगाने संपूर्ण परिस्थितीचा आणि कामकाजाची पाहणी करण्यासाठी स्वतः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज अयोध्येचा दौरा केलेला आहे. या ठिकाणी सजावटीचं काम एकीकडे पूर्ण झालेलं आहे, वेगळी धार्मिक विधींची तयारी देखील केली जाते. हनुमानगढीला खास करून या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांनी भेट दिली, तिथल्या सगळ्या कामांची पाहणी केली. तिथे त्यांनी हनुमानगढी मंदिरात आरतीमध्ये सहभागही घेतला. त्यानंतर त्यांनी राम मंदिर की पेडीला देखील भेट दिली. तिथल्या सर्व कामांवरती शेवटचा हात फिरवला जातोय, त्याची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर ते साकेत युनिव्हर्सिटीच्या परिसरात आले. तिथे हेलिपॅड तयार केला जातोय आणि त्याचा त्यांनी आढावा घेतला. याच हेलिपॅडवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हेलिकॉप्टर 5 ऑगस्टला उतरणार आहे. तेव्हा योगी आदित्यनाथ पाहणीसाठी आले, त्यावेळी त्यांनी शरयू तीरालाही भेट दिली, तिथला आढावा घेतला. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे रामपडी या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहू शकतो की ते पाहणी करत आहेत आणि सरयू तटावर पण ते आता जाऊन आलेले आहेत. आणि कशा प्रकारे सोय करण्यात आलेली आहे, स्वच्छता कशी आहे, त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे, या सर्व गोष्टीची पाहणी करत आहेत. आपण पाहतो की हा रामपडीचा परिसर आहे की जो अत्यंत स्वच्छ करण्यात आलेला आहे. त्यांच्यासोबत कमांडोज आहेत, अधिकारी आहेत, पोलीस मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत. आणि आजचा हा दौरा योगी आदित्यनाथचा यासाठीच होता की संपूर्ण ठिकाणी जाऊन पाहणी करणं. अगोदर ते राम जन्मभूमी या ठिकाणी गेल्यानंतर हनुमानगढी आणि आत्ता ते आलेले आहेत राम की पैडी या ठिकाणी आणि सरयू नदीच्या काठावर. हा पाहणी दौरा आता थोड्याच वेळामध्ये संपणार आहे, त्यानंतर ते लखनौच्या दिशेने निघून जाणार आहेत. अतिशय महत्त्वाचं असं ठिकाण हे आहे राम की पैडी असं म्हटलं जातं. इथे पायऱ्या आहेत आणि राम याच ठिकाणी बसला होता आणि त्यामुळं इथे राम की पैडी असं नाव पडलेलं आहे. आणि ही संपूर्ण तयारी कशी चाललेली आहे ती पाहण्यासाठी योगी आदित्यनाथ तिथे आले होते. दहशतवाद्यांनी एक धमकीसुद्धा दिली होती की अयोध्येच्या या संपूर्ण 5 तारखेच्या कार्यक्रमाच्या वेळी काहीतरी घातपात घडण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री स्वतः योगी आदित्यनाथ या ठिकाणी आलेले आहेत. कॅमेरामॅन राजेश रामराज शिंदे, झी मीडिया, अयोध्या.